जेके आसले इसा माटरे होते ते मैं एक के बाद दिगरे आला दिशी पद आले का बलान तो एक बार माटर कुंदापुर गेलो बाकी सब माटरे होते गेले माटर सोडलो प्रॉब्लम पैदा होती अल्हम्दुलिल्लाह ते वक्ता पर हम जी ओल्ड बॉयज एसोसिएशन जो कुंदी होती भली पावरफुल होती ही ओल्ड बॉयज एसोसिएशन कायम कर जा सो वो हम सो मालिम बदरुल्लाह सन में वो सलाउद्दीन को बटे वारा वारा दूसरे जमचे जामी सा अहबाब जो कुंते होते हे भली कस काम कहलाते एकदम वो कोला दामदी दामदा बादशाह अने विजय जो कुंते बाहर अब्दुर रहमान वगैरह तेई सा भली काम कहला ओल्ड बॉयज एसोसिएशन भली पावरफुल होती अने ओल्ड बॉयज एसोसिएशन रावजन का जाले का बोला आम्ही एक इरादा केला आमची काम आठवे ना कहातुल टीचराचो कात मग येता आठो प्रताप अब्दुर रहमान आमची एक टीचर मॅथ्साची भली जरूरत आहे इन्स्पेक्शन रिपोर्टा भितर जे काय आसले आमची ग्रांट आसले गोवर्मेंट दिवची ना म्हणून आसले फैसला केले ते आमकां मॅथ्स टिचराची सख्त जरूरत आहे वळखला तुम्ही तर मग मी का गेलो मॅडम सांगलो तुम्ही भिवून भिवून आहात मी चिकमंगलूर गेलो अल्लाचे नाव घेऊन तवकल तो आलेला आमकां सायन्स आणि मॅथ्साची टिचराची सख्त जरूरत आहे मग येतो आठवत चिकमंगलूर गेलो ते तर मग ए बी सी डी थिंग आजी काही कळलं असं अल्लाची ताईद इलाहीत हासिल होती मी सांगतो मस्तच आहे एकदम मी सांगतो का राव मी गेलो नॅशनल हायस्कूल पण थिंग होतो का सख्त जरूरत आहे सायन्स आणि मॅथ्साची टीचर आहे टीचर मिळलं आणि भटकले हो बाज म्हणजे तयार को जात नव्हतो ते का झाले का बोला मी सीधा गेलो नॅशनल हायस्कूला भीतर गेलो मी तिघा मॅथ्साची आणि सायन्साची टीचर कोणते वाटे का बोलून मी खबर काढलो ऐकला खबर काढला मग का झाले का तुमका तिघा मुख्तार अहमद आणि मुख्तार अहमद आणि मुख्तार हसन दोघेही होते दोन टीचर होते मी त्यांना बोलले खेंचे खे राहतात गाव शिगमंगलोर होतात अल्ला हे बोला मी दुरुज शरीफ पडते गेलो का हर मर्ज की दवा आहे सल्ली आला मोहम्मद पडते गेलो अशी म्हाका ए बी सी डी त्या गावाची कोण कळलं मुख्तार अहमद मुख्तार आलम माफ करू का हसन मुख्तार आलम एक दीग होतो एक गिड्डो होतो आमची चेंड इडन इंट्रोटो नाव काढलं होतं बरी सख्त होतो मला ते आयले मी त्याचे घर सोडून काढलो त्यांचे बापा जे काय वाटते साहेब फराज होते लखवा मारलो मी भीतर गेलो अस्सलाम वालेकुम वालम काय आप कौन आहे बोलो भटका भटका से आहे अच्छा हमारे जुगाको साहब का गाँव सुभान अल्लाह मैं रिटायर फॉरेस्टर हूँ और जुगाको साहब की मेहरबानी से मैं फॉरेस्टर बन गया था बहुत अच्छे आदमी भटक रहे क्या खिदमत करूँ आपकी कहते कहते अगर तलब हो तो सारे जहाँ से मिलता है तलब नहीं तो किसी दर से कुछ नहीं मिलता गेलो भले खुश रहो तक बेचो जाने बेच लो अरे मित्र सामने धक्कन छाड़ लो नाश्ता लो क्या चाहिए आपको क्या अरे आपके दो बच्चों को मैं लेने आया हूँ बोलो कौन मुख्तार गो आलम और अहमद को गए क्या वास्तव हमारे स्कूल में सख्त ज़रूरत है साइंस और मैथ्स टीचर की सख्त ज़रूरत है हाँ कहीं इसे आटो पड़ता बोलन याद है माजी साहब है बातिन तेज़ कर दे तो हाफिजा मेरा अरे थे मुझे कहे मैं अल्हम्दुलिल्लाह अरे आप ले जाइए खुशी से ले जाइए उनकी तनख्वाह वनख्वाह मत पूछिए आप जुकागो साहब की इतनी मेहरबानी मुझ पर है कि मैं भूख फाके पर गुजारा होता था उन्होंने मुझे सरकारी नौकरी दिलाई थी आज मुझे पेंशन मिल रहा है या बच्चों की तालीम वगैरह उसी पेंशन से हुई बोलो फेड़ दे तंका मुख्तार अहमद मुख्तार तीघा आयला मग तो खाऊँ तो जीव तो राहू तो प्रॉब्लम है आमचे घर कस माशाल्लाह मैं गाँव शीत फेड़न देते हो तो पटेल तो मकमातुल अब्दुर रहमान जे कॉलेज भीतर होतो तो अपने घरे चुकन तंका तो वारा फेड़न देते भले सुपर सर्विस कह लेते थे मग एक इसलो मौका आयो आमची इसको तो कोई नहीं माटे ना यहाँ को तैयार जाने गाँव से पाउस पड़ने धान होते थोड़े कहते ते उत्तर भले जोर पाउस उड़तो का जाने का बोला तो आम्मी ओल्ड बोसा तरफीन माशाल्लाह एक फैसला कर आमचे भीतर एस एस एल सी शिकली चढवे वाटे या तालिमी डिग्री नव्हतं तालिमी जहन असली एज्युकेशन माइंडेड वाटे मतलब बटू रशीद अबू जाफर खरंदन खाजाभाव वगैरह वगैरह एक तुकडी चढवा आम्ही तयार केला अले तुम्ही आता फिल इन द ब्लँक्स खानापुरी करो कम से कम तो एक को प्रेर खाली असू नये
उस्मान माटर को तंग उस्मान माटर जी बली जर करते हैं माशी ते कहते हैं सागले बात हैं सर तैयार जाले तेरे शुकुन शुरू करे कोनी गंगावली जाफर वगैरह तेरे शुकुन अल्हम्दुलिल्लाह हम ते इसको लाये जी बली भरपूर जरूरत पूरा जाली अरे उस्मान माटर से एक खाब हो तो हम ते इनका एक काली जंग का तो ये बरमला बलता है डंकी की चोट कहते हैं अल्लाह ते माता जी भरपूर मगफरत करो खुर्शी ऊपर जू दे रो कोनी आणि तुमचे मुनीर साहेबा तरी बेंत्या मोहब्बत त्यांची सर कदे मुनीर साहेबा कदे त्यांना हसरत होती आणि आम्ही को अलहमदुल्ला विजय आमचे सर मोये श्री मोये उपर आणि आमचे जाफर माटराव पण एहसान केले काका बोला आमका ट्रेनिंग उत्सव ऑर्डर आहे बी एड ट्रेनिंग आम्ही मोलूर गेलो मोलूर उसून दोघेनी माशाल्ला बी एड डिग्री हासिल करू फर्स्ट क्लास पास झालो आणि अलहमदुल्ला आम्ही बाकायदा कन्फर्म टीचर झालो ते पण नसिबी का बोला आम्ही दुर्लो गुडो पाचवो म्हणून दुबई गेलो तर त्याकर हा येते तर आज मका दुबई सिलेट 12,000 पेन्शन येतो कायते तसं अल्लाची मर्जी कातिब तकदीर ने एक हर्फ लिख कर बस किया हम रकीबों ने उसे नुकता लगा कर दस किया ते अल्लाची मर्जी थी कायते जे का अल्लाह देऊ का ते का देता तुझे का बोला तिघार हाते अल्हम्दुलिल्लाह की आम्ही एम ए करू जाऊ सोलापूर गेलो उर्दू एम ए करू जातो गेलो म्हणजे मकसद का होतो गावाला मी सांगता गावाला अगर आमचे कॉलेज झाले तर कमसे कम लेक्चरर राहतो तरी मौका मिळतो म्हणजे मगाही जाते होते ते अल्हम्दुलिल्लाह मी असून एम ए करून आलो ते सेकंड क्लास पास झालो फर्स्ट क्लासचा जरा कम नंबर डॉक्टर सोनी बोलून ऐकलो सोलापूर भीतर आमच्या मुसलमानावर भल्ली एहसान केला आहे तो 3 युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर होतो दारावर युनिव्हर्सिटी आणि मुंबई युनिव्हर्सिटी आणि जे काय असेल ती हे जी सोलापूरची युनिव्हर्सिटी 3 युनिव्हर्सिटीचे बायो आणि उर्दू आणि फारसीचं माहेर तो तिघा पैदळीतून आलेला माणूस तो अरेबी भीतर फारसी भीतर माशाल्ला येदे हे तुला तगा हसलो वखळा तुम्ही तो मुझसे रोली मोहब्बत तगा अरे बातीन तू मुझे नाही भुलेगा कभी बोलजेगा आणि मगा बोले सोमा शिवर तुम्ही आयो घेऊन अल्हम्दुलिल्लाह इरादा होतो का बोला आम्ही आगे बढू उस्मान माटर आपले मसबदार अल्लाह त्यांना कामयाब केलो आणि कॉलेजेसो सिलसिला सुरू झालो त्यांना भल्ली दिलाब तरी एक हसरत होती ते हसरत आहे की इस दुनिया में कोई काम कर जाऊं अगर कुछ हो सके तो खिदमत इस्लाम कर जाऊं कहते त्यांचे अमका ते हर सब्जेक्ट जे काय असेल मुसलमान करून पढवत होते आणि उस्मान माटर मौलाना शाह सुल्ला तरी बहत घटना तर जे काय असले ते मग ती हालात को जंजमना भीतर इसले सियासत जेता समाज भीतर येता भला भली बाज अवकात भली खराब जाता खैर उस्मान माटर तेंगा भटक मेंगा तकरीबन 15-16 वर्ष शिकवलो शिकवून झाला मग काय की नाही नॅशनल स्कूल लावले नॅशनल स्कूल लावला मग त्यांना असले एक हेडमास्टर आहे सख्त जरूरत होती आणि काय की नाही माणसं तरी मग भली तालुको होतो ते नाही आमका बातीन माटरकच जाऊ का म्हणून उस्मान माटरकडे सांगले त्या हालात आमचे सर्व जरा दिगर्गू होते कदे खोत आमचं उसूल का गाबलन है अजब मरहले जिस के अरब मुझको हर बुरी बात नजर आती है बलखाला तुम्ही हे आमचं आम्ही आमचे मौलाना असद मदनीकडे वगैरे असं ही सचिव शिकला होतो अल्हम्दुलिल्लाह मारिफते श्री जरा ताल्लुक होतो मौलाना अशरफ अलीचे मवाईज भली पडते होते आम्ही अल्हम्दुलिल्लाह पटे आमचं हो नजरिया होतो बाज आमचे तगो ते जिंदा वाटत हो यांनी इवन शबीर मास्टर श्री को बाज स्टॉप पर नाइन्साफी करून गेली आहे ओळखला तुम्ही मी सही सांगतो आणि कर नाही तशी खेळा का बोलान तुरलो गुडो पाचो आमचे फुडले माणसे का बोलते होते का बोलान बितरलो भोगूचे भायलो भोकूचे हे जाबनात केटलो मतलब आहे की का भायलो माणूस हिंगा येतात तरी तका आपली तन्हायचो एहसास जाता आपले घरचो आटो पडता तो सही तरीका काम करू शकेन बैठ जाता हूँ जहाँ छाव घनी होती है आहे क्या चीज गरीब वतनी होती है तो आपले घराचे तर हमेशा घरची फिक्र आहे किती रजा मिळतली किती होतो लोक मी तुरलो का करता भोगता तो कहते हो अगर फलसफा आमका आटो राहतो तरी आमची भली टीचर तयार को जाते कहते आम्ही टीचर समोर येतं आज जे काय मी मसलो की अशा आम्ही सांगता पटेकडे पटेकडे ते काय गंजी माणसे आले आणि उसमान माटर जा उसमान माटर मला मशुरा गेले ते वक्तावर
जर्राशी का बेदारको होते कहते इतनी सा मेहनत करो मेहनत करे फकीर अंडा खाए अमीर वाला में जाते कहते कॉलेज सो भली ग्राउंड तैयार कर ले होते कहते इवन जामियाचे बानियात्रे एक बानी थे मुझे बड़ा खुश आए थे कहते तो उतार पंडित मास्टर को हो तो यात्रे मौका इसलो आयो तो 30 वर्ष हमका कन्नडा शिकोलो हम जी चढ़े कुंजू कन्नड़ शिकल ठीक है कायदे आजम एक जापने बोल रहे थे when you happen to see a brahmin and a cobra at the same time kill the brahmin first kade to kega bolo ka bolo ma kal te taji kade 30 varshe kannada sikle varshe sikole aur hum to konjo ko usko kannada sikole kega to maqsad is ka agar ye sikhe dre hoy tahsilda datle collector datle ye datle kannada kal kade par hum to mar ma ka te sagle ko kone ekada te ka dale ka bolo aplo tanjo ankula bitra tanjo bhava gujarlo ho गुजरला मग आपण होता बोलले वसू तयार बिहार झाले होते बिलकुल तयार तो नाही झाला मग आमच्या गावचं एक लिडर त्यांना काढू दिलं हेटी निघे म्हणजा तू काढता आला काय ते भली धूर पडले होते का ते काढता तर राहून येईल बरा तो राहून येईल तो सो हॉस्टेल आयलो ओळखला ना कोण हा बराबर हा हा सो हॉस्टेल आयलो तो बाबल्या वाजतो बच्चो का भतीजा उपरचो तो आयलो तो येऊन हिंगा असले केटले का असले हे केलो कहते फटेकडे आम्हाला मतलब मी कायकिनी गेलो फॉर गुड बोलो कायकिनी गेलो माशाल्ला 2.5 वर्ष जर बेहतरीन तरीका ऊपर तिंगा हेडमास्टर जाऊन एक मुझे ऊपर एको रिमार्क होतो ना ते मग इशी मी बोललो काही तरक्की करू हे दौरान जे काय असले मग सेंट्रल गव्हर्नमेंटाची मुझो अपॉइंटमेंट झालो हे मैसूर रीजनल कॉलेज ऑफ एजुकेशन मैसूर मैं यहाँ बहुत सामने यहाँ बहुत मुझे को रिश्ता तो मारे का बहुत जाता यहाँ बहुत मैं तथिंगा होता मैं कहते हैं तू बस तू क्या हम तो इसमें ग्राउंड हमवार ना है कहते हैं अब चीज मान चाहिए दूसरे ना ती काटी फोड़ते ना वाला झाड़ कहाँ बलता करता था फुल्ली मान चाहिए बल्ला कहाँ बल्ला कहाँ बल्ला तो झाड़ कहाँ बलता कहीं फोड़ते नहीं अपना तो लोखड़ी खान का ऊपर अफसोस ना बोल ते दलंदर बोडो असे भले जाती जो मारू साथ है वो साथ है ना को आपला मारने बोलला तुम्ही ते हकीकत ही हां फुली माणसे आपण ऐसा भले पूर मगज जात नाही ते पट्टीकडे बोलो खैर अल्लाह ने के करो हमका हसरत होती ये हसरत कदे ते पट्टीकडे मी काय घेणी गेलो आणि या बोसरी मोजे तालुकात होते या बा खुद मागा घेणी गेलो गाडी कारा ऊपर बैठ हेडमास्टर करो इतना वली वली मिनिस्ट्री सा वली वली मानसे थी यार ला तो फंक्शन जाले में कहाँ सा तो उतर अनवरली प्रिंसिपल अनवरली को तो रड़लो द्वारा पानी काटो यार ला तो इंगाड़ो होता का इंगाड़ो मैं होते न रड़ली मानसा उधर मुस्वा कपूर अनि बुरंडा असंभव अल्लाह तो होता मुस्वान मटरा उत्तु जाऊँ जिधर या पा अभी ये कुंद्रे सगले इतलो इसी बोलो रड़ले उन्हीं वो बुरंडा असंभव बाबू उन्हीं मुस्वा कपूर अल्लाह तो क्या रहे जिनको मफरत करो अब सुना हाँ लेकिन कहाँ करूँ मैं पटे ऐसे पटे ये जावे जगह से ले उस उन मटर को बोले कि दो जो पन्नाटे बोर ते को अल्लाह चाहे हमरा पहले कुर्सियों पर जूस बोले कहते हैं कुर्सियों पर जूस बोलता हूँ मैं ये अमी ते वो मैं जगह से ले कहे कि नहीं करूँ कहे लेकिन माँ का इस्लाह जी कितना फिक्र होते कहते हैं कौन तो चीज़ों का नहीं मैं पढ़ लूँ किसी एक एडवर्टाइजमेंट डाल रहा हूँ पेपर आते कहते हैं प्रिंसिपल आज ही जरूरत है सब गवर्नमेंट कॉलेज उर्दू एम ए कह लो एम ए कहाँ कह लो का बोला मैं अप्लाई करो अप्लाई करूँ मगा इंटरव्यू आए कहते अप्लाई कर लो मैं इंटरव्यू आए इंटरव्यू आएगा मुझे ठीक है मैं अल्हम्दुलिल्लाह हम मद्रास में गेलो तो फारूकी भी कहती हूँ सुनिए मगा खबर आई कहा मगा इंटरव्यू आएगा बोला अजय हबीबुल्ला भले निक्की मानसे बोलते होते ते माशाल्लाह मैं कितों पलल हो जाता तंजे सरी मिल लो अने ते दुआ के लिए मगा ऐसे में गेलो हुबली इंटरव्यू होते मैं अल्हम्दुलिल्लाह मुझे कुल गेलो क्या डर है अगर सारी खुदाई हो मुखालिफ काफ़ी है अगर एक खुदा मेरे लिए है तुम यूँ ना समझना कि जफा मेरे लिए है पर गैब से सामान्य बता मेरे लिए मौजूद मारो वही पाए कदर लो दूसरों ने
नाव सांगूच्या अल्लाह तुझी मोफरत